अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणातून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने धरणातील 6 MLD पाणी वितरण बंद असून 12वी धरणातून 4 MLD पाणीपुरवठा कपात करण्यात आली असल्याने शहरातील पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागात नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे। या पाणी समस्येबाबत माननीय आमदार साहेबांना मी विनंती करून पाणी टंचाई त्वरित सोडवावी म्हणून सांगितले होते, त्यामुळे पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना माननीय आमदार डॉ बालाजी किणीकर यांच्याकडून देण्यात आल्या आहेत। तसेच MIDC अधिकाऱ्यांसोबत देखील बोलणी करून पाणी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार डॉ बालाजी किणीकर यांनी दिले आहे। पुरुषोत्तम उगले, शिवसेना उपशहर प्रमुख, मुंबई ब्युरो चीफ कीर्ती काकडे।